गोंड गोवारी जमातीला आदिवासी म्हणून आरक्षण पुन्हा बहाल व्हावं या मागणीसाठी नागपुरातील संविधान चौकावर तीन उपोशन करते एकवीस सप्टेंबरपासून आमरण उपोषणावर बसलेले आहे काही महिन्यांपूर्वी नागपुरात गोंड गोवारी समुदायानं मोठा आंदोलन केलेला होता अनेक दिवस आमरण उपोषण चालला होता आणि त्याच्यानंतर नागपुरात अभूतपूर्व रस्ता रोको आंदोलन जे आहे तेही करण्यात आलेले होते तेव्हा सरकारनं सहा महिन्याची वेळ मागून घेतलेली होती मात्र सहा महिने उलटले आहे तरी काहीही होत नाही म्हणून पुन्हा आमरण उपोषणाला गोंडगोवारी समुदायाकडून सुरुवात करण्यात आलेली आहे सहा महिन्याचं आश्वासन दिलेलं होतं या सहा महिन्यात काय प्रगती झाली सहा महिन्याचा जो कालावधी दिला गेला होता कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी जे वडणे कमिटीच्या अंतर्गत सुप्रीम कोर्टाने आणि हायकोर्टाने दिलेल्या जजमेंटनुसार पॅरा नंबर त्र्याऐंशीमध्ये जे आमची एफिनिटी आहे आमची संस्कृती आहे वाघोबा नागोबा ढालपूजा हे रिसर्च शहानिशा करून आम्ही त्याच्यामध्ये नमूद बा आणि त्यांनी विश्वाससुद्धा दिला होता की आम्ही तुम्हाला सकारात्मक अहवाल सादर करून का सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी बहाल करू पण नऊ ऑगस्टलाच सहा महिने पूर्ण सुद्धा एक महिना अजून जास्त झालेला आहे अजूनसुद्धा शासनाने यावर कोणताही निर्णय घेतला नाही नाही उलट दोन महिन्याची वाढ केली होती आता एक महिना मागे घेतलेलं आहे आमचं असं म्हणणं होतं की पंचवीस तारखेपर्यंत तुम्ही शासनाचा अहवाल सादर करावा सकारात्मक अहवाल सादर करावा आणि कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी बहाल करण्यात याव्या पण कटकारस्थान झालं आमच्यासोबत पंधरा दिवसा अगोदर उलट जे आमचे पुरावे गवारी गवारा गवारा हे शासनाने नमूद केले असून सुद्धा कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी आम्हाला बहाल करत होते त्यावर त्यांनी क कडघास क कटकारस्थान करून गो पन्नास पूर्वीचे पुरावे जे आहे त्याच्यामध्ये खोडतोड करून गोडचली जिल्ह्यामध्ये व्हॅलिडिटी डिपार्टमेंटने गोंड हा शब्द टाकलेला आहे जे आमचे म्हणजे जातं चोरण्याचं प्रमाण के, यांनी केलेलं आहे ते आमचं म्हणणं आहे की त्या व्हॅलिडिटी डिपार्टमेंटच्या कार्यालयावर जे जे शासकीय कर्मचारी काम करतात त्यांना निर् निर्व्यस्त करावं त्यांच्यावर कारवाई करावी गुन्हे नोंद करावे आणि त्यांनी बरखास्त करण्यात यावं मला सांगा वडणे समिती स्थापन झाली सहा महिन्यापूर्वी सहा महिन्याच्या कालावधीत खरोखर काही प्रगती झाली का संदर्भात सहा महिन्याच्या कालावधीमध्ये मान्य वडने समितीने जवळपास पाच महिने संशोध अहवालच म्हणजे हेटीघाटीच घेतल्या नाही किंवा अभ्यासाला सुरुवात केली नाही त्यानंतर आम्ही पुन्हा पुन्हा त्यांना मागं लागून मागच्या पंधरा जुलै ते वीस जुलै दरम्यान नागपूर आणि अमरावती विभागात त्यांनी इथं आमच्या सर्वांच्या संघटनेच्या भेटी घेतल्या आणि त्यानंतर त्यांनी अभ्यास माझा पूर्ण झाला असं सांगितले आणि फॉरेनला निघून गेले त्यानंतर आम्ही या चार ऑगस्टला या ठिका या ठिकाणी भव्य आंदोलन केलं आणि आंदोलनाचा परिणाम म्हणून दिलेली मुदतवाढ त्यांना दोन महिन्याची ती शासनाने कमी केली आणि एक ऑक्टोबर येत्या मंगळवारपर्यंत त्यांना मुदत दिलेली आहे परंतु त्यामध्ये अजून एक विश्वास महत्त्वाची गोष्ट अशी आहे झाली की जे आदिवासी अनुसूचित जमाती प्रता प्रमाणपत्र पडताळण्या कमिटी आहेत त्या कमिट्यांनी फार मोठा भ्रष्टाचार केला आमच्या जमातीच्या विरोधात आणि पन्नास पूर्वीच्या ज्यावरती गोवारा गोवारी अशा नोंदी आहे त्याच्या दुय्यम प्रतीवरती गोंडगोवारी गोवा गोंडगोवारी म्हणून असं लिहिलं आणि एकवीस व्हॅलिडिटी दिल्या त्याचबरोबर एका प्रकरणात तर असं झालं का महसुली पुरावा गोवारी असताना मोठ्या भावाला गोंडगोवारीची व्हॅलिडिटी दिली दुसऱ्या नंबरच्या भावाला गोंडची व्हॅलिटी दिली तिसऱ्या नंबरच्या बहिणीला गोवारी एसबीची व्हॅलिटी दिली आणि म्हणूनच आम्ही मान्य नागपूरचे कमिशनर डॉक्टर विपिन जी इटेनकर यांच्याकडे त्यांची तक्रार केली कमिशनरकडे केली गडचिरोली कलेक्टर आणि त्यांना आमच्या समाजाचं एक षडयंत्र त्यांनी दाब यांना काही सवलती भेटू नये एस टीच्या म्हणून जे आमच्यावर अन्याय केला अशा गडचुलीतील आणि नागपूरमधील अनुसूचित जमाती प्रता प्रमाणपत्र तपासणी कमिट्यांचे जे आयुक्त सहायुक्त आणि संशोधन अधिकारी यांना अटक झाली पाहिजे याकरता आम्ही येत्या सत्तावीसला भव्य या ठिकाणून भव्य मोर्चा मान्य कमिशनर ऑफिसवरती नेणार आहोत आणि मोर्चात कमीत कमी पन्नास हजार लोक राहतील तर वडणे समितीचा जो अहवाल आहे तो लवकर तयार करण्यात यावा आणि लवकर सरकारला सादर करण्यात यावा आणि एकोणीसशे पंच्याऐंशीच्या पूर्वी ज्या पद्धतीने आदिवासी या वर्गवारीमध्ये गोंडगोवारी जमातीला आरक्षणाचा लाभ मिळत होता तो पुन्हा बहाल करण्यात यावा या मागणीसाठी तीन उपोषणकर्ते जे आहेत ते गेले पाच दिवस उपोषणावर बसलेले आहे आणि येणाऱ्या सत्तावीस तारखेला नागपुरात मोठ्या मोर्चाचं आन आयोजन करण्यात आलं आहे कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वशिष्ठ एबीपी मासा नागपुर एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट